नागपुर में MIDC पुलिस थाना अंतर्गत डोंगरे लेआउट में सिगरेट के विवाद के चलते दो व्यक्ति ने गणेश प्रसाद नामक RPF के रिटायर्ड पर्सन और उनकी पत्नी पर हमला किया। इस मामले में गणेश प्रसाद ने भी रिवॉल्वर से सुरेश ठानेकर पर गोली चलाई है। उन्हें मेडिकल अस्पताल में ले जाया गया है और उन पर उपचार शुरू है। पुलिस आगे की जाँच कर रही है। MIDC पुलिस थाना अंतर्गत डोंगरे लेआउट में CRPF के रिटायर्ड गणेश प्रसाद ने वाद विवाद में फायरिंग की। गणेश प्रसाद के घर पर एक दुकान है जहां सुरेश रामबाऊ ठाणेकर और पुरुषोत्तम हीरालाल सोनेकर सिगरेट खरीदने आए थे। उन्होंने 20 सिगरेट मांगी थी, लेकिन 20 सिगरेट देने से इनकार करने की वजह से उनमें विवाद हुआ। थोड़ी देर बाद वह दोनों व्यक्ति दुकान में वापस आए और डंडे से गणेश प्रसाद की पत्नी चिंता देवी पर हमला किया, और जब पत्नी को बचाने गणेश प्रसाद आए तो उनके भी सर पर वार किया। इसी वजह से गणेश प्रसाद ने रिवॉल्वर निकालकर सुरेश ठानेकर के कंधे पर गोली मारी। इस मामले में सुरेश जख्मी हुए हैं और उनका मेडिकल में उपचार शुरू है, जबकि गणेश प्रसाद के भी सर पर वार करने से वे जख्मी हुए हैं। आगे की जांच पुलिस द्वारा की जा रही है। VKB न्यूज के लिए कैमरा पर्सन रोशन बोकड़े के साथ वैदेही चव्हाण की रिपोर्ट। स्वास्थ्य नगर डोंगरे लेआउट मध्ये गणेश प्रसाद नावाची इसम आपल्या परिवारासोबत राहतात। त्यांच्याकडे एक दुकान आहे। त्या दुकानामध्ये सकाळी दोन इसम आलेले होते, सुरेश रामभाऊ ठाणेकर आणि पुरुषोत्तम हिरालाल सोमेकर। हे दोघंजण त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सिगरेटची मागणी केली, काय 20 सिगरेट द्या असे म्हणून। ते म्हणे 20 देणार नाही, एक सिगरेट देणार। याच्यावर त्यांची शाब्दिक बचावत झाली आणि त्यानंतर चालले गेले। परत 15 मिनिटांनी हे दोघेजण त्या दुकानामध्ये आले आणि दुकानामध्ये आल्यानंतर त्यांनी हातामध्ये एक विडा आणलेला होता आणि एक दंडा आणलेला होता। त्यांनी त्या दुकानदार जे महिला होती या गणेश प्रसादची मिसेस चिंता देवी तिला मारहाण केली। मारहाण केल्यावर तिचा नवरा धावत आला, तिच्या नवऱ्याला मग त्यांनी त्या विड्याने मारले, डोक्यावर मारलेला आहे। आणि मग तो घरात गेला आणि हा CRPF की इथून रिटायर्ड झालेला इसम आहे। यांच्याकडे एक लायसन्स आहे, एक 12 बोर आणि एक रिव्हॉल्वर आहे। मग तो रूममध्ये गेल्यानंतर त्यांनी रिव्हॉल्वर आणली आतमधल्या रूममधून आणि मग त्यांनी त्याला फायर केलं। त्याला त्या खांद्यावर जो ठाणेकर आहे त्या इसमाला खांद्याच्या बाजूला गोळी लागलेली आहे। तो GMCला ॲडमिट आहे। त्याची तब्येत एकदम चांगलेली आहे आणि तसंच याला जो मार डोक्याला लागला होता हा सुद्धा तिथे लता मंगेशकरच्या हॉस्पिटलला ॲडमिट आहे। सध्या त्याची पण प्रकृती ठीक आहे। हा पतीलाही मार लागलेला आहे, पतीला डोक्यावर विड्याने मारलेला आहे आणि पत्नीलाही रॉडनी म्हणजे रॉड की दंडा होता त्याच्याने मार लागलेला आहे। तिला काही अशी विड्याची जखम नाही आहे आणि जे आरोपी होते मारायला लागला त्याच्यावरती रिव्हॉल्वरने गोळी मारली असल्यामुळे त्याच्या खांद्याला ती लागलेली आहे। आणि सध्या प्रथमदर्शनी तर दोनच आरोपी दिसत आहे। यांच्या घरी आता CCTV लागलेला आहे, त्याच्या माध्यमातून आपण चेक करू किती आरोपी होते म्हणून। जितके आरोपी असतील ते सगळे आरोपीवर कारवाई होईल। वाद सिगरेटवरून झालेला होता। सकाळी 8:30 अंदाजेची घटना आहे। सिगरेट घ्यायला आले होते, त्यांनी 20 सिगरेटची डिमांड केली असं त्यांचं म्हणणं नाही गणेश प्रसादचं। पण ॲक्च्युली आता दोघाही लोकांना मी विचारपूस करत आहे। त्यांच्या ज्या गणेश प्रसादने ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।